नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण बाजारामध्ये जातो आणि बाजारामध्ये जात असताना की कपड्याचं दुकान आपल्याला दिसलं आणि त्या कपड्याच्या दुकानामध्ये लावलेला जो काही ड्रेस आहे तो आपल्याला खूप आवडतो आणि मग आपण विचार करतो की हा खूप छान ड्रेस आहे, चांगला ड्रेस आहे आणि तो आपण खरेदी करूया. खरेदी करू म्हटलं की आपल्या मनामध्ये ते साधारणपणे ह्याची किंमत 2000 रुपये असेल. दुसऱ्या दिवशी आपण काय करतो की तो ड्रेस घेण्यासाठी 2000 रुपये घेऊन मार्केटमध्ये जातो, त्या दुकानात जातो आणि त्या दुकानात गेल्यानंतर आपण त्या दुकानदाराला विचारतो की या ड्रेसची किंमत किती. तेव्हा तो दुकानदार आपल्याला सांगतो की या ड्रेसची किंमत आहे 1500 रुपये. आपण मनामध्ये त्या ड्रेसची किंमत धरलेली होती 2000 रुपये. दुकानदाराकडे प्रत्यक्ष गेल्यानंतर दुकानदाराने सांगितले आपल्याला 1500 रुपये. 2000 रुपये खर्च करण्याची आपली तयारी होती, प्रत्यक्षात तो ड्रेस भेटला आपल्याला 1500 रुपयाला, म्हणजे 500 रुपये आपले शिल्लक राहिले. विद्यार्थी मित्रांनो, यालाच आपण अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये प्रामुख्याने जर म्हटलं तर यालाच म्हणतो आपण कंझ्युमर सरप्लस, म्हणजेच उपभोक्त्याचं लाभाधिक्य संतोषाधिक्य. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर्समध्ये आपल्याला जी संकल्पना शिकायची ती म्हणजे कंझ्युमर सरप्लस, त्यालाच म्हणतो आपण उपभोक्त्याचं लाभाधिक्य. ही जी काही संकल्पना आहे ना, ती सर्वप्रथम 1844 फ्रेंच इंजिनियर आणि अर्थशास्त्रज्ञ आर्सेन जुलीस डुपेट यांनी मांडली. त्यांनी प्रामुख्याने जी काही संकल्पना मांडली ती सार्वजनिक वस्तूंच्या बाबतीमध्ये, म्हणजे उदाहरणार्थ की आर्सेन जुलीस डुपेट एका नदीवरून जात असताना, म्हणजे ब्रिज होता, आणि त्यांच्या लक्षात असं आलं की हा जो काही ब्रिज बांधलेला आहे हा केवळ ह्या नदीच्या पलीकडे असणाऱ्या गावातील लोकांसाठीच ये जा करण्यासाठी असं नाही, तर कुणीही जाऊ शकतो. पण ह्याला शास्त्रीय पुरावा नव्हता आणि म्हणून प्रामुख्याने पुढे ज्यांना आपण इंग्लिश अर्थशास्त्रातील एक महान पितृतुल्य व्यक्तिमत्व म्हणून ओळखतो असे डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स नावाचा एक ग्रंथ 1890 लिहिला आणि त्यामध्ये त्या संदर्भामध्ये अधिकाधिक विश्लेषण करण्याचं काम केलं. कालांतराने प्राध्यापक हिक्स यांनी 1930 इंडिफरन्स फंक्शन्स क्लब ज्याचे प्रमुख होते, त्यांनी डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांच्या नियमावरती टीका केली आणि त्यांनी देखील 1945 प्रामुख्याने द फोर कंझ्युमर सरप्लस नावाचा एक ग्रंथ एका लेखामध्ये प्रसिद्ध केला आणि त्यामध्ये उपभोक्त्याच्या लाभाधिक्याची संकल्पना ही पुनर्स्थापना किंबहुना रिफॉर्म्युलेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. फ्रेंड, सांगण्याचं तात्पर्य एवढंच की पुढे कालांतराने जी अर्थशास्त्रामध्ये जी महत्त्वाची संकल्पना अस्तित्वात आली ती म्हणजे डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांची उपभोक्त्याच्या लाभाधिक्याची संकल्पना. डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांचं असं म्हणणं होतं की प्रामुख्याने जेव्हा एखादी वस्तू ती आपल्या हातातून जाऊ नये म्हणून ती वस्तू खरेदी करण्यासाठी त्या वस्तूला जी काही किंमत आहे ती किंमत देण्यासाठी उपभोक्ता तयार असतो आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी गेल्यानंतर ती वस्तू त्या किमतीला मिळते, या दोघांमधला फरक त्यालाच त्यांनी म्हटलेलं आहे उपभोक्त्याचं लाभाधिक्य. म्हणजेच थोडक्यामध्ये काय, तर उपभोक्ता द्यावयास तयार असलेली किंमत आणि प्रत्यक्ष त्यांनी दिलेली किंमत या दोघांमधला फरक म्हणजेच उपभोक्त्याचं लाभाधिक्य. दी डिफरन्स बिटवीन पोटेन्शनल प्राईस अँड ॲक्च्युअल प्राईस इज नोन एज कंझ्युमर सरप्लस. जसं मी सुरुवातीला सांगितलं की प्रामुख्याने त्या पाहिलेल्या व्यक्तीची ड्रेस खरेदी करण्याची तयारी 2000 रुपयाची होती, प्रत्यक्षामध्ये त्याला तो ड्रेस 1500 रुपयाला मिळाला, म्हणजेच 500 रुपये त्याचा कंझ्युमर सरप्लस झाला. समोर आपल्या लक्षात येतं की एक मी फ्रुट्स घेण्यासाठी फळे विक्रेते आहेत आणि घेण्यासाठी काही लेडी किंवा काही लोक समोर आहेत. उदाहरणार्थ ती व्यक्ती ॲपल्स घेते आणि ॲपल्स घेण्यासाठी प्रामुख्याने त्या व्यक्तीने 200 रुपये घेऊन गेलेली आहे. पर केजी ॲपलची किंमत 200 रुपये असं मनामध्ये ठेवलं आणि प्रत्यक्ष विक्रेत्याकडे गेल्यानंतर तिच्या लक्षात असं आलं की त्यांनी सांगितलं प्रामुख्याने की त्याचीच किंमत ही 100 रुपये आहे. म्हणजेच 200 वजा 100 दॅट इज मायनस, म्हणजे 200 वजा 100 बरोबर 100 हे त्याचं कंझ्युमर सरप्लस झालं. म्हणजेच फ्रेंड, सांगण्याचं तात्पर्य की जेव्हा आपली वस्तू खरेदी करण्यासाठी जी काही मानसिक तयारी आहे ती तयारी करण्यासाठी आणि प्रत्यक्ष आपण दिलेली किंमत या दोघांमधला फरक म्हणजेच उपभोक्त्याचं लाभाधिक्य. ही जी काही संकल्पना आहे ना, काही गृहितांवरती आधारित असल्याचं डॉक्टर मार्शल यांचं म्हणणं होतं.
त्यांनी पहिला महत्त्वाचा मुद्दा सांगितलं की उपभोक्त्याचं जे काही उत्पन्न आहे ते स्थिर आहे, म्हणजे उत्पन्नामध्ये बदल होत नाही. उपभोक्त्याच्या आवडीनिवडी या स्थिर आहेत, त्या कॉन्स्टंट आहेत, त्या देखील बदलत नाही आहेत. एकावेळी एकच वस्तू हा उपभोक्ता खरेदी करू शकतो. जी वस्तू खरेदी करणार आहे त्या वस्तूला कुठल्याही स्वरूपाचा पर्याय, म्हणजे सबस्टिट्यूट नाही आहे, पर्यायी वस्तू उपलब्ध नाहीत. आणि वस्तूची उपयोगिता ही स्वतंत्र असते, ती त्याच वस्तूच्या उपभोगावरती अवलंबून असते, अशा स्वरूपाचे काही अझम्पशन प्रोफेसर डॉक्टर मार्शल यांनी समोर ठेवले. समोर जो तक्ता दिसतोय त्या तक्त्यामध्ये संत्र्याचे नग, म्हणजे ज्याला क्वांटिटी ऑफ ऑरेंज म्हणू शकतो, 1, 2, 3, 4 असे दाखवलेत. दुसऱ्या रकान्यामध्ये प्रत्यक्ष मार्जिनल युटिलिटी किती मिळणार आहे, म्हणजे प्रत्यक्ष उपभोक्ता त्या वस्तूसाठी किती रुपये द्यायला तयार आहे, आणि बाजारपेठेमध्ये गेल्यानंतर किती रुपये त्याला द्यावे लागतात, या स्वरूपाचा तक्ता. आणि शेवटी या दोघांमधलं कंझ्युमर सरप्लस किती आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. पहिली जेव्हा मला क्वांटिटी, म्हणजे संत्र्याचा पहिला नग खरेदी करायचे, तेव्हा ती व्यक्ती 25 रुपये द्यायला तयार आहे. प्रत्यक्ष गेल्यानंतर त्याला कळतं की त्या वस्तूची किंमत 10 रुपये, म्हणजेच 25 वजा 10 = 15, दॅट इज कंझ्युमर सरप्लस. सेकंड, की प्रामुख्याने 20 रुपये प्रत्यक्ष किंमत त्याला 10 रुपये, म्हणजे 10 रुपये कंझ्युमर सरप्लस आलं. तिसऱ्या नगासाठी प्रामुख्याने तो 15 रुपये द्यायला तयार आहे, प्रत्यक्ष त्याला 10 रुपये द्यावे लागतायत, म्हणजे त्या ठिकाणी 5 रुपये त्याचं कंझ्युमर सरप्लस आलं. चौथ्या नगामध्ये 10 रुपये तो देण्यास तयार आहे, प्रत्यक्ष किंमत त्याला 10 रुपये द्यावी लागते, त्याचं कंझ्युमर सरप्लस हे 0 आलं. पाचव्या नगाच्या बाबतीमध्ये थोडासा वेगळा प्रकार झालाय, की त्या ठिकाणी उपभोक्ता मार्जिनल युटिलिटी कमी आहे, म्हणजे 5च आहे, आणि वस्तूची किंमत 10 रुपये. कुठलीही व्यक्ती प्रामुख्याने पैशाची जी काही सीमांत उपयोगिता आहे आणि त्या वस्तूपासून मिळणारं समाधान कमी असेल तर ते खरेदी करणार नाही, म्हणजेच त्या ठिकाणी त्याचा तोटा होईल, आणि म्हणून -0 रुपये अशा पद्धतीने आलेला आहे. याचवरून आपण पुढे जी आकृती समजून घेऊया, की जेव्हा कंझ्युमर प्रामुख्याने 10 रुपये वस्तूची किंमत द्यायला तयार आहे, म्हणजेच OX ऍक्सेसवरती आपण संत्र्याचे नग जो OY ऍक्सेस म्हटलेला आहे, आणि अक्ष त्या ठिकाणी प्रत्यक्ष उपभोक्ता द्यावास तयार असलेली किंमत दाखवलेली आहे. की प्रामुख्याने जर आपण विचार केला तर मार्जिनल युटिलिटीमध्ये जे काही 25, 20, 15 आणि 10 अशा पद्धतीने त्याची जर आपण प्लस, म्हणजे बेरीज केली, तर 70 रुपये इतकी आपली मार्जिनल युटिलिटी येते, म्हणजे उपभोक्ता 70 रुपये द्यायला तयार होता, पण प्रत्यक्ष 30 वस्तू त्याला 40 रुपयाला, म्हणजे 15, 10, 5 अशा पद्धतीने त्याचं कंझ्युमर सरप्लस, म्हणजेच प्रामुख्याने 70 - 40 = 30, दॅट इज कॉल कंझ्युमर सरप्लस, जो शब्द लिहिलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. हा जो काही डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी जी काही उपभोक्त्याची संकल्पना सांगितली ना, प्रामुख्याने मार्शलने आपल्या पद्धतीने एक सैद्धांतिक पद्धतीने मांडण्याचं काम केलं, पण प्रत्यक्षामध्ये टीकाकारांच्या नजरेतून ही उपभोक्त्याच्या लाभाधिक्याची संकल्पना सुटली नाही. त्यांनी जी काही अझम्पशन समोर ठेवली त्यामध्ये पहिलं अझम्पशन त्यांनी म्हटलं की ही जी काही गृहितं समोर ठेवलीत ती अवास्तव गृहितं आहेत. म्हणजे काय, उपभोक्त्याचं उत्पन्न स्थिर असतं, कधीही व्यक्तीचं उत्पन्न स्थिर नसतं, ते सातत्याने बदलत असतं, आवडीनिवडीनुसार व्यक्ती खरेदी करत असते. आणि त्यामुळे प्रामुख्याने टीकाकारांचं म्हणणं होतं की जी काही डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी ही जी काही गृहिते समोर ठेवली ती अवास्तव गृहिते आहेत. पर्यायी वस्तू उपलब्ध नाहीत असं एक त्यांनी अझम्पशन मांडलं. आज जर आपण बाजारामध्ये पाहिलं तर प्रत्येक वस्तूला पर्यायी सबस्टिट्यूट गुड्स हे उपलब्ध आहेत. तिसरी महत्त्वाची टीका करण्यात आली की उपयोगितेचं मापन हे अशक्य आहे. कारण टीकाकारांचं म्हणणं असं होतं की उपयोगिता ही प्रामुख्याने परिस्थितीनुसार आणि व्यक्तीनुसार बदलत असते, आणि त्यामुळे उपयोगितेचं एक्झॅक्ट कशा पद्धतीने आपण मापन करायचं याचं कुठेही विश्लेषण दिलेलं नाही. आणि चौथी महत्त्वाची टीका त्यांनी केली ती म्हणजे प्रतिष्ठेच्या वस्तू आणि जीवनावश्यक वस्तूंचा जर आपण विचार केला की ज्या आपल्याला आवश्यक आहे अशा वस्तूंवरती संबंधित उपभोक्ता हा खूप मोठ्या प्रमाणावरती खर्च करू शकतो. आणि त्यामुळे टीकाकारांचं म्हणणं होतं की हा जी काही संकल्पना आहे ना ती प्रतिष्ठेच्या वस्तूच्या बाबतीमध्ये किंबहुना जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीमध्ये उपलब्ध होत नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, जर थोडक्यात सांगायचं झालं तर बऱ्याच वेळेला आपल्याला काही काही वस्तूंच्या बाबतीमध्ये उपभोक्त्याच्या लाभाधिक्याची संकल्पना ही महत्त्वाची मानावी लागते. कारण बऱ्याच वेळेला काही वस्तूंच्या बाबतीमध्ये त्याचं उपयोगिता मूल्य, म्हणजे युटिलिटी व्हॅल्यू, आणि विनिमय मूल्य याच्यामध्ये फरक केला जातो, दॅट इज एक्सचेंज व्हॅल्यू. म्हणजे फॉर एक्झाम्पल, की आपल्या जीवनामध्ये अत्यंत आवश्यक वस्तू जर पाहिलं तर आपण मीठ, ही मीठ आवश्यक वस्तू आहे, पण त्या उपयोगिता मूल्य हे त्याचं खूप मोठ्या प्रमाणावरती आहे, पण त्याची जर आपण विनिमय मूल्य, म्हणजे ज्याला म्हणतो की एक्सचेंज व्हॅल्यू जी आहे ती खूप कमी असते. अशा पद्धतीने प्रत्येक व्यक्तीने दैनंदिन जीवनामध्ये जर आपण पाहिलं तर सातत्याने आपल्याला उपभोक्त्याच्या लाभाधिक्याची संकल्पना समजून घ्यावी लागते. आणि म्हणूनच आजच्या लेक्चर्समध्ये आपण
ही संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.